विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या NMMS परीक्षेसाठी गणित या विषयाअंतर्गत आज आपण या भागात त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा काय असतात, त्यावरील आधारित प्रश्न कसे सोडवायचे आणि पर्याय कसा नोंदवायचा उत्तरामध्ये याविषयी या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मग तत्पूर्वी आपण काही माहिती मिळूया. शिरोलंब म्हणजे काय? त्रिकोणाच्या शिरोबिंदूपासून समोरील बाजूवर टाकलेल्या लंबास त्रिकोणाचा शिरोलंब असे म्हणतात. प्रत्येक त्रिकोणाला तीन शिरोलंब असतात. त्रिकोणाचे तिन्ही शिरोलंब एक संपाती असतात आणि त्यांच्या संपात बिंदूला लंब संपात बिंदू असे म्हणतात. त्रिकोणाच्या प्रत्येक प्रकारानुसार लंब संपात बिंदू हा वेगवेगळ्या ठिकाणी असतो. समभुज त्रिकोणामध्ये लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या आंतरभागात असतो. विषमभुज त्रिकोणात लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो. तर काटकोन त्रिकोणामध्ये लंब संपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूजवळ असतो. त्यानंतर त्रिकोणाची मध्यगा म्हणजे काय? त्रिकोणाचा शिरोबिंदू आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूच्या समोरील बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा असे म्हणतात. प्रत्येक त्रिकोणाला तीन मध्यगा असतात. त्रिकोणाच्या तिन्ही मध्यगा एक संपाती असतात. त्यांच्या संपात बिंदूला मध्यगा संपात असे म्हणतात आणि हा मध्यगा संपात समभुज त्रिकोणात कुठं असतो, विषमभुज त्रिकोणात नेमका कुठं असतो आणि काटकोन त्रिकोणात नेमका कुठं असतो ते पण आपण बघूया. समभुज त्रिकोणात मध्यगा संपात बिंदू हा आंतरभागात असतो, विषमभुज त्रिकोणात तो बाह्य भागात असतो आणि काटकोन त्रिकोणात तो कर्णावर त्या ठिकाणी असतो. मग अशा पद्धतीने आपण मध्यगा संपात म्हणजे काय, शिरोलंब संपात म्हणजे काय ते बघितलं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, त्या ठिकाणी जर त्रिकोण समभुज असेल तर त्याच्या मध्यगा जे असतात त्याच शिरोलंबसुद्धा असतात. म्हणजेच समभुज त्रिकोणामध्ये लंब संपात बिंदू आणि मध्यगा संपात बिंदू हा एकच असतो जर त्रिकोण समभुज असेल तर. त्यानंतर एक महत्त्वाचा गुणधर्म, त्रिकोणाचा मध्यगा संपात बिंदू हा प्रत्येक मध्यगेला दोनास एक या प्रमाणात त्या ठिकाणी विभागतो. मध्यगा संपात बिंदू हा प्रत्येक मध्यगेला दोनास एक या प्रमाणात विभागतो. अशा या वेगवेगळ्या नियमांवर आणि व्याख्यांवर आधारित काही प्रश्न आपल्याला सोडवायचे सरावासाठीचे. बघूया प्रश्न पहिला. टिंबटिंब त्रिकोणात लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर असतो. मग या ठिकाणी काय विचारलं आपल्याला बघा, टिंबटिंब प्रकारच्या त्रिकोणात लंब संपात बिंदू हा त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर असतो आणि तो त्रिकोण म्हणजे कोणता असतो, काटकोन त्रिकोण. टिंबटिंब त्रिकोणात मध्यगा संपात बिंदू आणि शिरोलंब संपात बिंदू यांचे स्थान एकच असतं. म्हणजे मध्यगा पण त्याच असतात, शिरोलंब पण त्याच असतात आणि त्या आंतरभागात छेदतात, असा त्रिकोण असतो समभुज त्रिकोण. प्रश्न तिसरा बघा, त्रिकोण RTO मध्ये RP ही त्रिकोणाची मध्यगा आहे, GP बरोबर 5 असल्यास मध्यगेची लांबी किती असेल. नुकताच आपण एक गुणधर्म बघितला की त्रिकोणाची मध्यगा जे असतात त्या मध्यगांचा तो संपात बिंदू असतो, तो संपात बिंदू त्रिकोणाला दोनास एक या प्रमाणात विभागतो. मग या ठिकाणी शिरोबिंदूकडचा जो भाग असतो तो दोन पट असतो आणि मध्यबिंदूकडचा जो भाग असतो तो एक पट असतो. GP ची लांबी 5 आहे, मग 5 दुप्पट RG असेल म्हणजे 10 आणि एकूण सगळ्या मध्यगेची लांबी 10 आणि 5 = 15 त्या ठिकाणी असेल. प्रश्न चौथा, त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एकरूप असतात, कोणत्या त्रिकोणात? समभुज, विशालकोन, समद्विभुज, विषमभुज. तर समभुज त्रिकोणामध्ये तिन्ही शिरोलंबांची लांबी समान असते कारण प्रत्येक बाजूचं अंतर शिरोबिंदूपासून सारखं असतं. त्यानंतर प्रश्न पाचवा, त्रिकोण PQR मध्ये GT ची लांबी 3 दिली आहे, म्हणजे PG ची लांबी 6 असेल. त्यानंतर QR ची लांबी दिली आहे 12, म्हणजे QT 6, TR 6 असेल. PR ची लांबी दिली 7.5 आणि त्रिकोण PTR ची परिमिती किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारलाय. तर GT वरून आपण PT ची लांबी काढू शकतो, तिप्पट असते 9,
नवा मध्ये टी आर ची लांबी मिळवली 6 15, 15 मध्ये 7.5 मिळवले 22.5, ही त्या त्रिकोणाची परिमिती असेल. त्रिकोण एलिमेंटच्या लंब संपात बिंदूचे स्थान टिंबटिंब या बिंदूवर असेल. त्रिकोण एलिमेंटच्या लंब संपात बिंदूचे स्थान बिंदू एम वर त्या ठिकाणी असेल, काटकोन करणाऱ्या बिंदूवर. प्रश्न 7 बघा, टिंबटिंब त्रिकोणात तिन्ही मध्यगा एकरूप असतात. आपण बघितलं की मध्यगा पण आणि शिरोलंब पण सारख्याच लांबीचे असतात, समान असतात, ते फक्त समभुज त्रिकोणामध्ये, म्हणून पर्याय नंबर 1 आपला त्या ठिकाणी बरोबर येणार. त्यानंतर त्रिकोण एबीसी मध्ये टिंबटिंब हा त्रिकोणाचा शिरोलंब आहे. रेख एडी जो लंब टाकलेला आहे ए या शिरोबिंदूपासून, तो या त्रिकोणाचा काय शिरोलंब आहे, पर्याय नंबर 2. आता ह्या त्रिकोण पी क्यू आर मध्ये क्यूटी ह्या शिरोलंबाची लांबी किती असेल असा प्रश्न विचारला आहे आपल्याला. त्यासाठी आपल्याला त्रिकोण दिला आहे पी क्यू आर, त्याचा पाया दिला आहे 12 आणि आपल्या मदतीसाठी याची उंची दिली दुसरी 10 आणि आपल्याला या ठिकाणी क्यूटीची लांबी काढायची असेल तर आपल्याला क्षेत्रफळाचा त्या ठिकाणी मदत घ्यावी लागेल, क्षेत्रफळाच्या सूत्राची मदत घ्यावी लागेल. त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग पाया 12 आहे, उंची 10 दिली, 12 10 गुणाकार 120 होतोय बरोबर. मग 120 गुणाकार येतोय, त्याच्या निम्मे 1 केलं तर 60 या त्रिकोणाचं क्षेत्रफळ येते. पुन्हा एकदा त्रिकोण तोच ठेवायचा, पाया बदल करून घेऊ आपण 15 आणि ही उंची झाली क्यूटी, शिरोलंब म्हणजे काय त्रिकोणाची उंची, ही आपल्याला काढायची असेल तर आपल्याला नेमकं काय करावं लागेल नीट लक्षात घ्या. ह्या पायाचा आणि ह्या पाया उंचीचा गुणाकार 120 येतोय आपण बघितलं. मग आता ह्या पायाचा आणि या उंचीचा गुणाकार 120 येण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय घ्यावं लागणार आहे, तर उत्तर 120 येण्यासाठी 8 घ्यावं लागेल आणि बरोबर आणि त्याच्या निम्मे बरोबर क्षेत्रफळ किती येणार आहे 60, म्हणजे या ठिकाणी उंची 8 असेल, म्हणजे शिरोलंबाची लांबी 8 त्या ठिकाणी असेल. शेवटचा प्रश्न बघूया 10वा, त्रिकोण पी एम एस मध्ये एम टी बरोबर टी एस असेल. एम टी आणि टी एस असेल म्हणजे टी हा मध्यबिंदू आहे आणि त्यांची दोघांची लांबी 4.5 असेल, 4.5 असेल तर पी टीची लांबी किती असेल असा प्रश्न आपल्याला विचारलाय. म्हणजे ही मध्यगा आली, सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय, टी मध्यबिंदू दिला आहे म्हणजेच ही मध्यगा आली आर टी आणि आर टी या मध्यगेची लांबी आपल्याला काढायची असेल तर आर टीची लांबी 3 दिली आहे आपल्याला, तर पी आरची लांबी 6 असेल, म्हणजे पी टीची लांबी किती असेल 9. या पद्धतीने आपण त्रिकोणाचे शिरोलंब आणि मध्यगा यांच्या वेगवेगळ्या गुणधर्मांचा उपयोग करून सहजपणे या प्रकरणावर आधारित काही प्रश्न तोंडी 1 मिनिटाच्या आत सोडवू शकतो.